नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माय जी वी नोकरीमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2020 ही निघालेली आहे आणि त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती 12वी पास आहे आणि फॉर्म भरायची शेवटची जी तारीख आहे ती 30 मे 2020 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ओरिजिनल जी जाहिरात आहे आता ती आपण बघणार आहोत. रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे उमेदवारावरून निव्वळ करार तत्वावर खालील पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. तर आपण आता बघूया पदाचे नाव, पदाचे ठिकाण, पात्रता, अनुभव, पदांची संख्या आणि अतिरिक्त प्रवर्गाने भरलेली पदे व आरक्षणानुसार भरण्याची पदसंख्या, मासिक एकत्रित मानधन. आता आपण बघणार आहोत पद आणि पदाची संख्या. तर काही सुपर स्पेशालिस्ट आणि त्याची पात्रता तुम्ही बघू शकता आणि पदाची संख्या आणि त्याचं जे मासिक एकत्रित मानधन आहे ते तुम्ही बघू शकता, इथे दिलेलं आहे. तर तुम्ही हे पद बघू शकता कोणकोणते आहेत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर काही सूचना आपण बघणार आहोत. जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला 11 महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील. तसेच रुपये 100च्या बॉन्ड पेपरवर करारनामा सादर करावा लागेल. अनुभवासंबंधी प्रमाणपत्र जोडले नसाल अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. तर तुम्ही या सूचनेकडे विशेष लक्ष द्या. अनुभवासंबंधी प्रमाणपत्र जोडले नसल्यास अनुभव हे ग्राह्य धरले जाणार नाही आहे. तर आता वयाची मर्यादा आपण बघणार आहोत. तर MBBS विशेष तज्ज्ञ आणि अतिविशिष्ट तज्ञ यांची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष ही आहे. स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समूह उपदेशक, औषध निर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आणि 60 वर्षाखालील अर्जदारा जिल्हा शल्य चिकित्सा प्रमाणपत्र, शारीरिक योग्यता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आणि माननीय सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे दिनांक 20/7/2016 रोजीच्या पत्रानुसार आवश्यक असणाऱ्या आरक्षित स्वर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इतर स्वर्गातील उमेदवारांचा विचार करण्यात येईल. आणि निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी रत्नागिरीच्या NICच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्हतेची मार्कशीट व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, नंतर शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्यास कामाचे अनुभवपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राची सांकेत प्रत आणि अर्ज करण्याची पद्धत आपण बघूया. इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात A4 आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजूस टंक लिखित अथवा मुद्रित करून सुवाच्या अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा. आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 100 DD जोडणे आवश्यक आहे व या DDच्या मागे स्वतःचे नाव लिहिणे व सदरचा DD या नावाने काढावा. तुम्ही बघू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनी 30/5/2020 कार्यालयीन वेळेच्या आज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्राच्या व प्रमाणपत्राच्या साक्षीत प्रतीसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालने पोहोच करणे गरजेचे आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्जाचा नमुना हा तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओची जाहिरात PDF फाईल या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत. तर सर्व अर्जाच्या वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर टेलिग्राम चॅनेल फ्री जॉब न्यूज तुम्ही सर्च करा आणि व्हॉट्सअप व फ्री जॉब अलर्ट मिळवण्यासाठी मोबाईल नंबर जो हा दिलेला आहे या मोबाईल नंबरवर फ्री जॉब न्यूज असे लिहून पाठवा व हा मोबाईल नंबर फ्री जॉब न्यूज या नावाने सेव्ह करा. तुम्हाला फ्री जॉब व न्यूज मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला याच्याबद्दल धन्यवाद.
आणि आपल्या काही सूचना व असतील तर नक्कीच कळवा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.